शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना न्यायालयाच्या वतीने जामीन मंजूर करण्यात आला. या निमित्ताने जळगाव जामोद ठाकरे गट तालुका शिवसेनेच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी ईडीने खासदार संजय राऊत यांना पात्राचार घोटाळा आरोप प्रकरणी ताब्यात घेऊन अटक केली होती. आज न्याय देवतेने राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यानिमित्त जळगाव जामोद शिवसेना तालुका व शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, तालुका प्रमुख गजानन वाघ, मुस्ताक भाईजान, उल्हास माहोदे, युवा सेना तालुका प्रमुख विशाल पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख मंगेश कतोरे आदींसह शिवसेना व शिवसेना सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एमसीएन न्यूज करिता अर्षद इकबाल सह विकी खुफाजे, जळगाव. युवासेनेचे नेते तथा सामनाचे संपादक संजय राऊत यांची ईडी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केलेली आहे. या ईडी सरकारने त्यांना 100 दिवसापासून जेलमध्ये ठेवले होते, परंतु आज आम्हाला माहिती होती की बा आज आमच्या नेत्याची 100% जमात होईल. आज ईडी न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केलेला आहे. त्यामुळे आज आम्ही जळगाव जामोद तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष करीत आहोत. आणि यापुढे आम्हाला माहिती आहे की अंधेरीच्या निवडणुकीसुद्धा आम्ही 55,000 मतानं लटकेत आयला निवडून आणलेलं आहे. आज आमचे कार्यकर्ते संपादक संजय राऊत बाहेर निघालेले आहे, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची घोडदौड सुरू झालेली आहे. यामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि शिवसेनेची सत्ता या ठिकाणी राहणार आहे. ज्या गद्दारांनी आम्हाला सोडलं, त्या गद्दारांची जागा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदार त्यांना दाखवून देणार आहे. आज न्यायालयाने सुद्धा न्याय दिल्यामुळे आमचा 100% न्यायालयावर विश्वास होता की आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळेल. आज आमचे संजय राऊत आमचे नेते बाहेर आलेले आहेत, त्याकरता आम्ही दिवाळी आज या ठिकाणी साजरी केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल काही अपशब्द वापरले, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? आम्ही त्याचा निषेध केलेला आहे. सभेमध्ये होतो मेहकर इथे जे आमची सभा होती आदित्य साहेबांची, जी आम्हाला माहिती पडली. आज जे खोके सरकार आहे यांना मस्ती आलेली आहे. त्यांनी सुप्रियाताईबद्दलही बोललेलं आहे. आमच्या अंधेरीताईलाही त्यांनी म्हटलं की नटी पाहिजे नट पिक्चरमध्ये, म्हणून उद्धव साहेबांनी एक नटी आणलेली आहे. त्याकरता त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो. अशाच प्रकारे जर खोके सरकारनं जर आमच्या महिलेचा अपमान केला तर निश्चित आम्ही त्यांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाय ठेवू देणार नाही. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊन राहिली, त्यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही आहे. आमची आम्ही सुद्धा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आम्ही आमचे मित्र पक्ष असलेले आघाडीचे राष्ट्रवादी सोबत आहोत. त्यांचे जे बी आदेश येतील त्यावर आमचं संपूर्ण ताकद आमचे आघाडीसोबत राहील आणि राष्ट्र